मंत्र्याचा दौरा झाला, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले गेले, सकारात्मक सरकारने उत्तर दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये ठोस आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला 100% दिलासा मिळणार आहे। काल दौरा झाला नाही, आज पैसे मिळतील असं आतापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही। जे का प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण होऊन आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 100% न्याय मिळेल यामध्ये कसली शंका नाही। भूकंपग्रस्त भागामध्ये आता कुटुंबाचा विस्तार झालाय, येणाऱ्या जी काही वाटण्याहून नवीन पिढी आलेली आहे त्यांना प्रत्येकाला घर मिळणार केलेली आहे। खरं म्हणजे 30 वर्षापूर्वी भूकंप झाला, त्या काळातले भूकंपातले घर पडझडीला आले, त्या काळातले रस्ते नाहीसे झाले, नाल्या कुजल्या, नाल्या नाहीसे झाल्या। मी मागणी केली शासनाकडे की आम्हाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमच्या भूकंपग्रस्त जी काही धाराशिव आणि लातूरची 72 गावं आहेत त्या सगळ्या गावाचं पुनर्वसनाचा पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे। कारण त्या काळात घर दिलेलं त्याच्या मुलाला मुलं झाली, त्याच्यात त्याला नातवं आली, त्यामुळे 2 चे 4, 4 चे 6, 6 चे 8 हातं झाली। एकाच घरामध्ये 10-10, 15-15 लोकं राहतात, जे अतिशय म्हणजे विदारक अवस्था आहे। त्यामुळे मी मागणी केली आहे की जिकडे वाढीव प्लॉट आहेत शिल्लक गायरन गावटांचे आहे, तिथं नव्यानं प्लॉट देऊन त्याचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। हा विषय मी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे। टेंबीचा जो विषय आहे, भेल येणार होतं राज्यात आणि देशात, आपलं सरकार आहे, भेलचं होईल की सोलारचं होईल? तिथं सोलार प्रोजेक्ट ऑलरेडी मंजूर झालेला आहे, तशी कारवाई पण सुरू आहे, पण तिथल्या स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे। कारण त्याचा विरोध असणं साहजिक पण आहे, कारण त्यावेळेस विलासरावजी असताना त्यांनी भेलचा प्रोजेक्ट आणायचं म्हणलं होतं, त्यामुळं त्या आशेनं लोकांनी जमिनी दिल्या, माझ्या मुलाला नोकरी लागेल त्या आशेनं त्यावेळेस जमिनी ते दिल्या गेल्या। आता जमिनीचे भाव पण वाढले, त्यामुळे त्यांचीही मागणी जास्त आहे, त्यामुळं सरकारनं विचार सकारात्मक करावा। मी तर त्या ठिकाणी MIDC व्हावी अशी मागणी करतोय। लातूरचं राजकारण पाण्यावरती सुरू होते आणि पाण्यावरती थांबतंय। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही देशमुख देखील उजनीचं पाणी आणतो म्हणून आमदार झाले, मंत्री झाले, आता आपलं सरकार आले, लातूरकरांना पाणी उजनीचं मिळणार का हे अजून आश्वासन राहणार लोकांना काय होणार? वॉटर ग्रीडच्या माध्यमातून आता रॅपिडली काम होऊ पाहत आहे, नव्यानं सरकार आलेलं आहे, लवकरच म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये या विषयाला अंतिम रूप मिळणार आहे। त्यामुळे वॉटर ग्रीडच्या माध्यमातून लातूरचाच नाही तर संबंध मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा औद्योगिकच्या पाण्याचा विषय असेल किंवा शेतीच्या पाण्याचा विषय असेल, सगळे प्रश्न मिटणार आहेत। कारण वाहून जाणारं पाणी पूर्ण पाणी गोदावरी कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही आणायचं चाललेलं आहे, त्या दृष्टीनं पावलं उचलले चालले आहेत। मग सरकार अतिशय सकारात्मक आणि रॅपिडली काम करत आहे, पण आम्हाला लवकरच अपेक्षा आहे उजनीचं पाणी आणायचा विषय, त्याची तपासणी करून पाहू काय करता येईल लातूरकरांच्या पाण्यासाठी, पण वॉटर ग्रीडच्या माध्यमातून संबंध मराठवाड्याचा प्रश्न मिटणार आहे। उमरग्याचं जे तेरणा डॅम आहे त्याच्यामध्ये लातूरची जमीन मोठ्या प्रमाणात गेलेली आहे, परंतु औसा तालुक्याला केवळ 14% पाणी मिळतंय, तर ही तेरणा डॅमचं पाण्याचं वाटपाचं पुनर्नियोजन केलं पाहिजे। मुळामध्ये मी मागणी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांकडे केलेली आहे। निम्न तेरणा प्रकल्प 4 टीमशीचा आहे, पण तिथे ऑलमोस्ट 2 टीमशी गाळ साचलाय, तो गाळ काढणं शक्य आहे का हे तपासून पाहत आहे। गाळ एवढा काढणं शक्य नसेल तर जे 2 टीमशी पाणी कर्नाटकला वाहून चाललेलं आहे ते पाणी 4 तालुक्यामध्ये उमरगा, लोहारा, औसा, निलंगा या 4 तालुक्यामध्ये साठे करावे, जेणेकरून आम्हाला ते हक्काचं पाणी आमच्या वाहून चाललेलं त्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रात जसं कॅनव्हास सिस्टम झालेली आहे, मोजॅकचा तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याचा GR कधी निघणार आणि पुन्हा मदत कधी भेटणार त्याच्या संदर्भात? गोगलगाई येलो मोजॅकचा मागणी मी केली, माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रसाद दिला, मुख्यमंत्र्यांनी निवेदन पण केलं त्यावर, त्याच्या तर ती प्रोसेस असते। कालच घोषणा झालेली आहे, ती परवाच्या दिवशी, 2 दिवस सुट्टी आहेत, आता आढावे चालू आहेत घेणं, त्याच्यामधून सर्वे चालू आहेत, हे सगळे सगळ्या कलेक्टरकडून ज्यावेळेस माहिती मंत्रालयामध्ये जाईल त्यावेळेस लवकरच त्याचा GR पुढच्या महिन्यामध्ये या 15 सप्टेंबरच्या GR निघणं मला अशी अपेक्षा आहे। पश्चिम महाराष्ट्रात जसं कॅनव्हास सिस्टीम केली आणि इरिगेशन वाढवलं, जसं आपल्याला मराठवाडा किंवा विशेषतः लातूर आणि पाण्याची उपलब्धता याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे आतापर्यंत जी झालेली आहे, आगामी काही धोरण आहे का आपल्याच्या अनुषंगाने? नाही, मुळामध्ये पाण्याची उपलब्धता पाहूनच ते बघावं लागलं। कॅनल सिस्टीम तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तिथल्या लोकांनी त्यावेळेच्या राजकर्त्यांनी 40 वर्षापासूनचा विषय आहे, आजचा विषय नाही आहे, त्यावेळेच्या लोकांनी फोकस केलं गेलं, त्या मनानं तुम्ही म्हणता ते खरं आहे की आपल्या भागातून उदासीनता दिसून येते। पण आता आम्ही सगळेच या निमित्तानं मागे प्रशांत बोम्मांनी बैठक घेतली होती याच विषयावर, आम्ही सगळे मराठवाड्यातले सगळ्याच पक्षाचे आमदार एकत्र येऊन यावर काही ठोस निर्णय आम्ही करणार आहोत।
आपली आक्रमकता आहे. अजित दादांनी आपली आपला उल्लेख केला, सभागृहामध्ये फार आक्रमक आपण चर्चा मांडताना दिसत आहे. फर्स्ट टर्म आहे, जे दोनच वर्ष झालेत पण आक्रमक दिसत आहे. अमित देशमुख यांनी तर आपल्याला राज्यमंत्री पदासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या, काय प्रतिक्रिया? आक्रमकता हा विषय वेगळा, शुभेच्छा हा विषय वेगळा. मुळामध्ये माझा स्वभावच तसा आक्रमक आहेच. मला बोलायची संधी मिळाली नव्हती म्हणून मी खरं म्हणजे तसं तर मी तसं वागायलाच नाही पाहिजे होतं, पण माझा तो स्वभाव असल्यामुळे ते बाहेर आलं आणि मी थोडं आक्रमकपणे अध्यक्षाकडे मला बोलू द्या किंवा माझं काय चुकलं अशी विनंती केली होती. आणि राहिला विषय अमित देशमुखांच्या शुभेच्छाचा, तर शुभेच्छा विथेल ठेवतो, ज्यावेळेस होईल त्यावेळेस